येत्या 1 ऑगस्ट पासून पनवेल शहर हागणदारी मुक्त करण्याची घोषणा महापालिकेतर्फे केली जाणार आहे. महापालिकेने यासाठी सुमारे 2000 शौचालय उभारले असून याची जनजागृती करण्याकरिता पथनाट्य सादर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर प्रात्यविधिक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करून कारवाई सुरुवात केली आहे. त्याचा अपेक्षित परिणाम पाहायला मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या निधीतून प्रत्येक घरी शौचालय उपक्रम राबविण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयाला 20,000 रुपये देणगी देण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सुमारे 1800 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक उघड्यावर शौचास बसतात. यात गावांमधील चाळींमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. शौचालय बांधल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारपासून गुड मॉर्निंग या पथकाची स्थापना करून कारवाई सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रातील 3 ते 4 गावे मिळून एक पथक तयार करण्यात आले आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना लक्ष ठेवून जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केलं आहे.